तर तुम्ही ॲडव्होकेट पण आहात आणि मी काही स्पेक्युलेशन करत नाही, कारण आम्ही सर्वोच्च न्यायालयात अनेक वकिलांशी बोललेलो, 4-5 शक्यता सांगितल्या जातात. यू आर अवेअर अबाउट दिस की एकतर विधिमंडळाच्या अध्यक्षाच्या अधिकाराबद्दल पण खूप चर्चा होते, जे काही घडलं त्याच्यामध्ये 10 शेड्यूलमध्ये काही ग्रे एरियाज आहेत त्याच्याबद्दल बोललं जातं. तुमचं स्वतःचं आकलन काय? एक वकील म्हणून माझं आकलन, दॅट्स व्हॉट आय एम आस्किंग, वकील म्हणून माझं जे आकलन आहे तसं आहे की साधारणपणे हे शक्य आहे की 10 शेड्यूलमधल्या ग्रे एरियाज जे आहेत त्या संदर्भात एखादं भाष्य निश्चितपणे कदाचित कोर्ट करेल. पण दोन गोष्टी ज्या कोर्टाने सांगितल्या, अर्थात कोर्ट जे बोलतं हे काही जजमेंट नसतं, पण त्यांना एक थोडं इंडिकेटिव्ह आपल्याला त्यातनं लक्षात येतं. त्यांना पहिला मुद्दा आहे कोर्टाने जे सांगितला की तुम्ही असं कसं एक्सपेक्ट करता की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर तो राजीनामा आम्ही रद्द करावा आणि ते सरकार पुन्हा त्या ठिकाणी आणावं, रिव्हर्स तर हे शक्य नाही हे त्यांनी सांगितलं. दुसरं, साधारणपणे विधानसभेच्या किंवा विधानमंडळाच्या अधिकारांमध्ये कोर्ट एक लिमिटेड हस्तक्षेप त्याच्या पलीकडे करत नाही. आजपर्यंत तरी कोर्टाने एका लिमिटेड हस्तक्षेपाच्या पलीकडे केलेला नाही. आणि याही केसच्या दरम्यान साधारण कोर्टाचा जो काही रुख आपल्याला दिसला, अर्थात नोट नथिंग टू बी स्पेक्युलेटिव्ह, नो गोइंग टू स्पेक्युलेट, कारण शेवटी तो कोर्टाचा अधिकार आहे, कोर्ट काय जजमेंट देईल याच्यावर बोलणं योग्य नाही आहे. पण साधारण जे किंवा आमच्या वकिलांशी जे आम्ही बोललो त्यातनं आमच्या वकिलांना देखील असं वाटतंय की ते व्याख्या स्पष्ट करू शकतात किंवा त्यांना काही अनोमोली दिसली ती सांगू शकतात, पण दे विल नॉट एंटर इन टू द शूज ऑफ लेजिस्लेचर. अच्छा, म्हणजे 3 ज्या फ्रेमवर्क स्ट्रक्चर्ड आहे त्याच्यातनं कुणी कोणाचा हस्तक्षेप, पण राज्यपालांच्या भूमिकेबद्दल मात्र सरन्यायाधीश जे काही बोलले इट इज ऑन रेकॉर्ड नाव. नाही, असं आहे की सरन्यायाधीशांनी या मुद्द्यावर नाही पण दुसऱ्या एका मुद्द्यावर एका कॉन्क्लेव्हमध्ये सांगितलं की इंडिया टुडेच्या की आम्ही जे बोलत असतो ते समोरच्या वकिलांचं मत जाणून घेण्याकरता, त्यांना बोलतं करण्याकरता, त्यांचं मत जाणून घेण्याकरता बोलतो, हा सगळा काही आमचा निष्कर्ष नसतो. त्यामुळे तुम्ही जे बोललात, मी जे बोललो आत्ता आणि त्यांच्या बोलण्यावरनं आपण जे त्याचे निष्कर्ष काढतोय, इंटरप्रिट करतोय, हा काही अंतिम निष्कर्ष नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण निकालापर्यंत थांबलो. पण त्यातली एक जो भाग होता ना की राज्यपालांनी अनकॉन्स्टिट्युशनल काही गोष्टी केल्या, ह्याबद्दलचे जे ऑब्झर्वेशन आले आणि ते सलग 2-3 दिवस आले. नाही, असं ऑब्झर्वेशन नाही आलं. आणि मी तर या उलट म्हणेन की समजा काही आमदार हे राज्यपालांना सांगतायत की आम्ही सरकारसोबत नाही आहोत, त्यांची संख्या इतकी आहे की ज्या संख्येच्या मायनस झाल्यामुळे सरकार टिकू शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांना 10 शेड्यूल पाण्याची गरज नाही, तो राज्यकारांची अखत्यारीतच नाही, तो स्पीकरच्या अखत्यारीत आहे. राज्यपालांना अशा परिस्थितीमध्ये एकच पर्याय, बोंबई जो जजमेंट झालो सर, बोंबई त्या जजमेंटनी दिलेला आहे की राज्यपालांनी अशा परिस्थितीमध्ये जो कोणी मुख्यमंत्री असेल त्याला बहुमत सिद्ध करायला सांगावं ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. तेच राज्यपालांनी केलं आहे. तुमच्या मते श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर इट वुड हॅव बीन अ डिफरंट? नाही नाही, अदरवाईज ऑल्सो इट वुड नॉट हॅव बीन डिफरंट, कारण ही हॅड लॉस्ट, म्हणजे त्यांचं मेजॉरिटी नव्हतीच, त्यांना फक्त केस प्लीड करता आली असती एवढंच फार, तर बाकी मेजॉरिटी नव्हती तर सत्य आहे. अल्टिमेटली मेजॉरिटी मॅटर करते. आणि आता तर इलेक्शन कमिशनचा जो निर्णय आला त्याच्यामुळे ॲक्च्युअल शिवसेना आमच्यासोबत आलेली आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही वेगळा निर्णय होईल असं त्याही परिस्थितीत मला वाटत. तुमच्या मनात कुठलीही साशंकता नाही? माझ्या मनात शंका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.